तुम्ही गाऊनची लेंथ पाहू शकता. गाऊनची लेंथ तुम्हाला खूपच अमेझिंग मिळणार आहे, खूपच लॉन्गेस्ट तुम्हाला हे गाऊन मिळणार आहे. जे तुम्हाला वर्क दिसतोय हा एम्ब्रॉयडरी वर्क आहे, डिजिटल प्रिंट नाही आहे मित्रांनो. जसे की तुम्ही आता हँड्स पाहू शकता, हँड्समध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं मेकर दिसलेला आहे, ह्याच्यावरतीही तुम्हाला एम्ब्रॉयडरी टचअप दिलेला आहे की साईजेस चार्ट तुम्हाला अवेलेबल मिळून जाईल. जसं की तुम्ही पाहता ह्याच्यामध्ये पण गोटापट्टीचं काम केलेलं दिसणार आहे, गोटापट्टीचं साईड वर्क दिसणार आहे तुम्हाला. स्वागत आहे. जर आपण फर्स्ट टाइम आपला चॅनल पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून आपला सर्वात पहिला व्हिडिओचा नवीन कलेक्शन आपल्याला मिळत राहील. द मोस्ट इनोवेटिव अँड प्रॉमिसिंग साडी मॅन्युफॅक्चर कंपनी इन सुरत गुजरात, आई लाइक टू कॉल मिस्टर सुनील पाटील एंड इशिता हाउस टू प्लीज काइंडली कम ऑन स्टेज. मिस्टर सुनील पाटील फ्रॉम इशिता हाउस. नमस्कार मित्रमंडळी, परत एकदा आपलं स्वागत आहे इशिता हाऊसमध्ये. इशिता हाऊस फॅक्टरी आउटलेटमध्ये आपलं मनापासून मी स्वागत करते मित्रांनो. आज जे मी तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे ते कुर्तीचा कलेक्शन होणार आहे. कुर्तीमध्ये मी तुम्हाला नवीन नवीन व्हरायटी दाखवणार आहे. कुर्तीची जी स्टार्टिंग प्राईस आहे आपल्याकडून मित्रांनो 45 रुपयापासून आपल्याकडे कुर्ती स्टार्टिंग होणार आहे. जसं की तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला ऑलरेडी पाहू शकता, जिथं मी तुम्हाला आज कलेक्शन दाखवणार आहे तिथे ऑलरेडी कस्टमर बसलेले आहेत, कस्टमरांचं सिलेक्शन होत आहे. जसं की तुम्ही बॅक साईडला पाहते, सेकंड स्टेपला पाहते, तिथे एक व्हिडिओ कॉलद्वारे कस्टमरला सिलेक्शन दाखवत आहे. इथे आपल्याकडे व्हिडिओ कॉल फॅसिलिटीसुद्धा आहे, जसे की तुम्ही इथे येऊन परचेस नाही करू शकत. जर तुम्हाला काही रिझन असेल की तुम्ही सुरतला नाही येऊ शकणार असं काही रिझन असेल, तर आपण घरी बसून ऑनलाईन व्हिडिओ कॉलद्वारे आपण सिस्टमॅटिकली आपण कलेक्शन पाहू शकता. जसे की आपण पाहते तुम्ही सेल्समॅन किती चांगल्या पद्धतीनं कस्टमरला दाखवतात, कशा पद्धतीने तुम्हाला कस्टमरला कसं सॅटिस्फॅक्शन करतायत, त्या ज्या ज्या प्रकारचे असं होत आहे तसंही तुम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे व्हिडिओ कॉलमध्ये फॅसिलिटी दिलं जाईल. तर आपण जास्त नाही बोलायचं आहे, मी जास्त तुम्हाला नाही बोर करणार. मी आता जे तुम्हाला डायरेक्टली नेते कलेक्शनकडे, जे जे तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्लीज मला कमेंटद्वारे तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता की कशा पद्धतीनं तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, किंवा आता तुम्ही कशा पद्धतीनं बिझनेस स्टार्टअप करू शकता. आता सीझन आहे, या सीझनमध्येच चांगली वेळ आहे की तुम्ही बिझनेस आता टाकू शकता, ह्या टाकण्याची चांगली वेळ आहे मित्रांनो. तर चला आपण जास्त बोर नाही करत आहे मी तुम्हाला, तर आपण पाहूयात कलेक्शन. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत कलेक्शन पाहण्यासाठी. ऑलरेडी तिथे कस्टमर्स खूप सारे आहेत म्हणून त्याच्यामध्ये मला तिथे स्पेस नाही मिळालं की मी तुम्हाला तिथे दाखवू शकते. तर आता जिथे मी तुम्हाला सॅम्पल पीस इथे आणून दाखवते, पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आपल्याकडे हा शरारा गरारामध्ये हा पॅटर्नमध्ये तुम्हाला मिळणार आहे. जसे की तुम्ही पाहू शकता ह्याची जी कुर्तीची जी तुम्हाला लेंथ मिळणार आहे ती लॉंगेस्ट लेंथ मिळणार आहे. ह्याच्यामध्ये जे तुम्हाला डिझाईन पॅटर्न दिसणार आहे ते हँड टचअपचं काम केलेलं आहे, हँड बेस्ट ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता. ह्याच्यामध्ये आपल्याला असं काही अशा पद्धतीनं आपल्याला डिझाईन पॅटर्न दिलेलं दिसणार आहे. आणि धाग्याचं जो काम केलेलं आहे ते सुई धाग्याचं काम केलेलं आहे, म्हणजे हे हँडमेकिंगचं काम केलेलं आहे ह्याच्यावरती. जसं की आपण हँड्स पाहू शकता, हँड्स आपल्याला या पद्धतीनं आपल्याला लॉंगेस्टमध्ये मिळणार आहे. आपण आता गोष्ट करूया त्याची लहंग्याची, म्हणजे स्कर्टची खालची स्कर्ट आपण पाहू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला ही स्कर्ट मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता ह्याची लेंथ देखील, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ह्याचा लेंथ मिळणार आहे. त्यासोबत कसं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असे काही छोट्या छोट्या बुटीमध्ये छोट्या छोट्या फुलामध्ये ह्याच्यामध्ये डिझाईन कवरअप केलेलं आहे. आणि गोटापट्टीचंही याच्यावरती काम केलेलं आहे. जसं की तुम्ही पाहू शकता फ्रंटला तुम्हाला असं डिझाईन दिसणार आहे, आणि जसं की तुम्ही बॅकला पाहू शकता बॅकला तुम्हाला अशा पद्धतीनं डिझाईन पॅटर्न दिसणार आहे. आता आपण दुसरी कुर्ती बघूया. दुसरी कुर्तीमध्ये पण तुम्हाला अशाच पद्धतीनं मिळणार आहे. जसं की तुम्ही हा कुर्ती पाहू शकता, ह्या कुर्तीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं जे डिझाईन काम केलेलं आहे, जसं की तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये जे काम केलेलं आहे मोतियांचं काम केलेलं आहे, प्लस ह्याच्यावरती धाग्याचं काम केलेलं आहे, सुई धाग्याचं काम केलेलं आहे, हँड टचअपला प्रॉपरली याच्यावरती काम केलेलं आहे. जसं की तुम्ही पाहू शकता ह्याच्यावरती जे डिझाईन काम केलेलं आहे त्याच्यावरती फुल ऑफ टचअप केलेलं आहे, कम्प्लिटली एकदम टचअप दिलेला आहे ह्याच्यावरती. जसे की तुम्ही हँड्स पाहू शकता, हँड्समध्ये तुम्हाला अशा पद्धतीने याच्यावरती डिझाईन पॅटर्न मिळणार आहे पाहू शकता.
आता राहिली गोष्ट आपण याची पॅन्टची गोष्ट करूयात. पॅन्ट तुम्हाला सिगरेट पॅन्टसारखं भेटणार आहे, जसं की तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला पॅन्ट मिळणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने ह्याच्यावरती नेटेड देऊन नेटेडमध्ये तुम्हाला अशा पॅटर्नचा ह्याच्यावरती सिक्वेन्सचं काम दिलेलं आहे. व्हाईट सिक्वेन्स ह्याच्यामध्ये तुम्हाला काम केलेलं आहे जसं की तुम्ही पाहू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला साईजेस मिळून जाईल मित्रांनो. असं नाही आहे की तुम्हाला जे मी कुर्ती दाखवते त्याच्यामध्ये तुम्हाला एकच साईज मिळेल, तसं नाही आहे. तुम्हाला कुर्तीमध्ये ऑल साईज मिळून जाईल, जसे की जसं जेवढा एक्सेल असो, डबल एक्सेल असो, ट्रिपल एक्सेल असो, अशा पद्धतीने आपल्याकडे साईजेस मिळून जातात. जसे की आपण आता नेक्स्ट कलेक्शन पाहतो ह्याच्यामध्ये आपल्याला कॉटन बेसमध्ये काम केलेलं दिसणार आहे. कॉटनच्या ह्याच्यावरती काम केलेलं आहे जसे की तुम्ही पाहू शकता. ह्याच्यावरती जरीवर्कचं काम करून ह्याच्यावरती ग्लास सिक्वेन्सचं काम केलेलं आहे जसे की तुम्ही पाहू शकता. हलकंसं ह्याच्यावरती आपल्याला टचअप दिलेलं आहे. आता जसे की आपण हँड्स पाहूयात, हँड्समध्ये देखील तुम्हाला अशा पद्धतीने ह्याच्यावरती टचअप दिलेला आहे. जरीवर्कचं काम केलेलं आहे प्लस त्याच्यामध्ये आपल्याला सिक्वेन्सचं काम दिलेलं आहे. आपण राहिलं ह्याची बॉटमची गोष्ट करूयात. आपल्याला प्लाझो अशा पद्धतीने मिळणार आहे जसे की तुम्ही पाहू शकता. प्लाझोमध्ये देखील तुम्हाला काही कॉम्प्रोमाइजिंग केलेलं नाही. लेंथ तुम्हाला खूपच अमेझिंग मिळणार आहे जसे की तुम्ही पाहू शकता. ह्याच्या जे बॉटमच्या साईडला तुम्हाला जे डिझाईन दिसणार आहे, बॉटमला तुम्हाला अशा पद्धतीने डिझाईन मेकर सापडणार आहे. कलर कॉम्बिनेशन तुम्हाला ह्याच्यामध्ये सेम मिळणार आहे. जसे की तुम्ही पाहताय पॅन्ट आणि कुर्ती तुम्हाला दोन्ही सेमच पॅटर्नमध्ये मिळणार आहे. जसे की ह्याचं कलेक्शन तर तुम्हाला भेटून जाईल, ह्याच्यामध्ये कलर चार तुम्हाला भेटून जाईल. तर आपण नेक्स्ट कलेक्शन पाहूयात. गाऊनमध्ये तुम्हाला दिसणार आहे जसे की तुम्ही पाहताय, गाऊनमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने डिझाईन सापडणार आहे. जसे की ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर चार्ट मिळून जाईल. कलरमध्ये काही कॉम्प्रोमाइजिंग केलेलं नाही आहे. कलरमध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठली कलर हवी असेल ते कलर तुम्हाला ह्याच्यामध्ये चार्ट मिळणार आहे. जसे की तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही जे कलर पॅटर्न आहे ते कलर पॅटर्नमध्ये व्हाईट कलरच्या धाग्यामध्ये ह्याच्यामध्ये टचअप दिलेलं आहे, एम्ब्रॉयडरिंग केलेलं आहे. जे तुम्हाला वर्क दिसतोय हा एम्ब्रॉयडरी वर्क आहे, डिजिटल प्रिंट नाही आहे मित्रांनो. जसे की तुम्ही आता हँड्स पाहू शकता, हँड्समध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं मेकर दिसलेला आहे. ह्याच्यावरतीही तुम्हाला एम्ब्रॉयडरिंग टचअप दिलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहू शकता तुम्ही फुल ऑफ लेंथमध्ये मिळणार आहे. लेंथ ह्याची खूपच बढिया मिळणार आहे. साईड कटिंग तुम्हाला मिळणार आहे. आणि प्लस ह्याची जी तुम्ही पॅन्ट पाहू शकता, पॅन्टमध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं डिझाईन पॅटर्न दिसणार आहे. पॅन्ट तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये पण किती अमेझिंग ह्याच्यामध्ये डिफरंट टाईपचा पॅटर्न ह्याच्यावरती दिलेला आहे. साईजेस तुम्हाला मिळून जाईल. मी प्रत्येक वेळेस सांगत असते की कुर्तीमध्ये तुम्हाला ऑल साईजेस मिळून जाईल आणि कलर चार्टही देखील तुम्हाला मिळून जाईल. जसं की तुम्ही दुसरं आता कुर्ती बघताय, ह्या कुर्तीमध्ये तुम्ही पाहू शकता रेऑन कुर्ती मिळेल. रेऑन कुर्तीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये देखील हँड टचअपचं काम केलेलं आहे जसं की तुम्ही पाहू शकता. हे धाग्याचं काम केलेलं आहे, हे सुई धाग्याचं म्हटलं तर हाताने हँड टचअपचं काम केलेलं आहे. जसं की तुम्ही पाहू शकता हे मशीनद्वारे थ्रेडिंग केलेले नाही आहे, हे हँड मेकिंगचं काम करून हँड मेकिंगने थ्रेडिंग केलेलं आहे. जसं की तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये पण डिझाईन खूपच अमेझिंग आहे आणि ह्याच्यावरती जे तुम्हाला डिझाईन पॅटर्न दिलेलं आहे काही डिफरंट टाईप बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की तुम्ही हँड्स पाहू शकता, हँड्समध्ये देखील तुम्हाला अशा पद्धतीने मिळणार आहे. धाग्याचं पण काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता, मशीनद्वारे नाही आहे, थ्रेडिंगद्वारे काम केलेलं आहे. आता आपण राहिली गोष्ट याची पॅन्टची गोष्ट करूयात. पॅन्टमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने डिझाईन पॅटर्न मिळणार आहे. हे सुद्धा रेऑन क्लॉथमध्ये तुम्हाला मिळणार आहे. प्लस काय, ह्याच्यामध्ये खाली तुम्हाला नेटेड क्लॉथमध्ये ह्याच्यामध्ये पण थ्रेडिंग वर्क करून ह्याच्यामध्ये तुम्हाला लेस पट्टीद्वारे तुम्हाला अशा पद्धतीने ह्याच्यावरती काम केलेलं दिसणार आहे. आता आपण दुसरी कुर्ती पाहूया. दुसरी कुर्ती पण तुम्हाला कॉटन बेसमध्ये मिळणार आहे आणि ते थ्री पीसमध्ये मिळणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला दुपट्टा, प्लाझो विथ आपल्याला टॉप, हे तिन्ही पॅटर्नमध्ये तुम्हाला हे टॉप मिळणार आहे. जसं की तुम्ही पाहू शकता फुल ऑफ कॉटनमध्ये आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर चार्ट मिळून जाईल. जसे की तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये फुल ऑफ गोटापट्टीचं काम केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कसलाही प्रकारचा सिक्वेन्स नाही आहे, डायमंड नाही आहे. ओनली अँड ओनली ह्याच्यावरती आपल्याला गोटापट्टीचं काम केलेलं दिसणार आहे. जसे की तुम्ही पाहू शकता नेकद्वारे पण, नेकमध्ये पण तुम्हाला काही अशा पद्धतीने डिझाईन काम केलेलं आहे. तुम्हाला या पद्धतीने एक छोटासा हलकासा ह्याच्यामध्ये झालर पण तुम्हाला मिळणार आहे. जसं की आपण हँडची गोष्ट करूया, हँड्समध्ये पण तुम्हाला लॉंगेस्ट हात मिळणार आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये पण पॅटर्न पाहू शकता, गोटापट्टीचा पॅटर्न केलेला दिसणार आहे. दुपट्टाची राहिली गोष्ट आपण दुपट्टा करूया. दुपट्टामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने दुपट्टा मिळणार आहे. राहिली गोष्ट आपण दुपट्टा ओढणीची गोष्ट करूयात. ओढणीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं पॅटर्न मिळणार आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला असा काही हलकासा टचअप दिलेला आहे झालर टाईप, आणि ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला गोटापट्टीचा वर्क दिसणार आहे. तुम्ही गाऊनची लेंथ पाहू शकता. गाऊनची लेंथ तुम्हाला खूपच अमेझिंग मिळणार आहे. खूपच लॉंगेस्ट तुम्हाला हे गाऊन मिळणार आहे.
आहे. ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला कलर चार्ट भेटून जाईल. हे कॉटन क्लॉथमध्ये आहे. वन पीस, थ्री पीस आपल्याला हवी ती पीस आपल्याकडे इथे अवेलेबल होऊन जाईल इशिता हाऊसमध्ये. जसं की आपण नेक्स्ट व्हरायटी पाहतोय, नेक्स्ट व्हरायटी पण आपल्याला थ्री पीसमध्ये बनणार आहे. जसं की तुम्ही ह्याचा पॅटर्न पाहू शकता, डिझाईन पाहू शकता, अशा पद्धतीने ह्याच्यावरती गोटापट्टीचं काम केलेलं आहे. प्लस पॉईंट ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने ग्लास सिक्वेन्सचं काम केलेलं आहे. आजकालचा ट्रेंड बनलाय की ग्लास सिक्वेन्स, जो काही ड्रेस असो, साडी असो, ती आजकालची ट्रेंड बनलेली आहे. तसेच त्या पद्धतीनं आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीनं डिझाईन होत राहतं. जसं की आता आपण हँड्सबद्दल गोष्ट करूयात. हँड्समध्ये तुम्हाला अशा पद्धतीने इथे गोटापट्टीचं काम केलेलं दिसणार आहे. जसं की आता आपण पॅन्टची गोष्ट करूयात, तुम्हाला प्लाझो काही अशा पद्धतीनं भेटणार आहे. प्लाझोमध्ये देखील आपल्याला अशा पद्धतीनं गोटापट्टीचं काम केलेलं दिसणार आहे. आता राहिली गोष्ट आपण दुपट्टाची गोष्ट करूयात. ओढणी तुम्हाला अशा पद्धतीनं मिळणार आहे. लेंथ ह्याची जास्त नाही आहे, कारण की जे टचअप दिलेलं आहे ते कम्प्लिटली त्याचं जे डिझाईन पॅटर्न आहे ते डिझाईन पॅटर्न लपून न जाऊ नये, त्याच्यामुळे ह्याचं जे आपल्याला दुपट्टा दिलेला आहे ते काही हलकंसं टचअप करण्याइतकं दुपट्टा दिलेला आहे. आता आपण नेक्स्ट व्हरायटी पाहूया. नेक्स्ट व्हरायटीमध्ये पण तुम्हाला अशा पद्धतीने मिळेल. हा टू पीसमध्ये तुम्हाला मिळणार आहे. जसे की तुम्ही पाहू शकता, ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला कलर पॅटर्न मिळून जाईल आणि कलर चार्टसुद्धा तुम्हाला मिळून जाईल. सायझेस तर तुम्हाला मी पहिलाही सांगितलं आहे की सायझेस चार्ट तुम्हाला अवेलेबल मिळून जाईल. जसं की तुम्ही पाहता, ह्याच्यामध्ये पण गोटापट्टीचं काम केलेलं दिसणार आहे. गोटापट्टीचं साईड वर्क दिसणार आहे तुम्हाला. हँड्समध्ये देखील असंच तुम्हाला टचअप दिलेलं आहे. लेंथ पाहू शकता तुम्ही, लेंथ पण ह्याची खूपच अमेझिंग आहे. खूपच लॉंगेस्ट तुम्हाला ह्याची लेंथ मिळणार आहे. राहिली गोष्ट आता आपण प्लाझोची गोष्ट करूया. तुम्हाला डिजिटल प्रिंटमध्ये अशी तुम्हाला हे प्लाझो सेट मिळणार आहे. आतमधून विविंग केलेलं नाही आहे, तर हे तुम्हाला वरून तुम्हाला प्रिंट दिलेलं आहे. कलरची आणि कपड्याची क्वालिटी जी आहे ते आपण इशिता हाऊस गॅरंटी तुम्हाला देते की प्रत्येक क्लॉथला, प्रत्येक साडीला इशिता हाऊस गॅरंटी देते, कारण की इशिता हाऊस हे NSI सर्टिफाईड कंपनी आहे. तर तुम्ही ट्रस्ट ठेवून आपल्याकडे बिझनेस स्टार्टअप करू शकता. जसं की आता आपण नेक्स्ट व्हरायटी दाखवते तुम्हाला. आपल्याकडे हर एक सिटी वाईज, प्रत्येक सिटी वाईज आपल्याकडे कलेक्शन राहतात. साऊथ असो किंवा महाराष्ट्र साईड असो किंवा UP साईड असो, वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या कलेक्शन आपल्याकडे इथे इशिता हाऊसकडे आपल्याला भेटून जाईल. जसं की तुम्ही पाहता, ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला गाऊनमध्ये हलकंसं तुम्हाला टचअप दिलेलं आहे. विथ आपल्याला ह्याच्यावरती एम्ब्रॉयडरी काम केलेलं आहे. प्लस ह्याच्यामध्ये आपल्याला ग्लास सिक्वेन्सचं काम केलेलं आहे. प्लस तुम्ही बघू शकता, एक छोट्या छोट्या बिल्ल्यासारख्या ह्याच्यावरती आपल्याला वर्क केलेला दिसणार आहे. आणि जर खालच्या साईडला बॉटम साईडची मी गोष्ट करू, तर तुम्हाला बॉटम साईडमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला ह्याच्यामध्ये असे एक वेगळ्या लेस पट्टीवरती आपल्याला गोटापट्टीचं काम केलेलं दिसणार आहे. हे तुम्हाला वन पीसमध्ये मिळणार आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये पॅन्ट आपल्याला नाही मिळणार किंवा दुपट्टा नाही मिळणार आहे. हा सिंगल पीस जे आहे तो तुम्हाला मिळणार आहे. आता आपण नेक्स्ट व्हरायटी पाहूयात. नेक्स्ट व्हरायटी पण हे फक्त आणि फक्त कुर्ती आहे मित्रांनो. हे कुर्तीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने हे रेयॉनचं कुर्ती आहे. ही देखील तुम्हाला लॉंगेस्टमध्ये मिळून जाईल. जस्ट लाईक आपण म्हणू शकतो ह्याला की गाऊन टाईप आहे हा. आता आपण जसं की पाहू शकता, ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला रेयॉन क्लॉथमध्ये फक्त आणि फक्त हलकंसं टचअप दिलेलं आहे. सिम्पल आणि शोभर ह्याच्यावरती काम केलेलं आहे. जास्त काही ह्याच्यावरती काम केलेलं नाही आहे. सिम्पल शोभर, कुणाला सिम्पल शोभर आवडतं तर कुणाला जास्त ब्रायडल प्रकारचं डिझाईन आवडतं. तर जसं की तुम्ही पाहू शकता, हँड्समध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं बलून हँड्स मिळणार आहे. लेंथ तुम्ही पाहू शकता, लेंथ पण तुम्हाला खूपच अमेझिंग मिळणार आहे. आता मी तुम्हाला माझी लास्ट व्हरायटी दाखवते, जे लास्ट व्हरायटीमध्ये मिळणार आहे. थ्री पीसमध्ये मिळणार आहे. जसे की तुम्ही पाहू शकता, ह्याच्यामध्ये कॉटन बेसमध्ये तुम्हाला मिळणार आहे. जसे की तुम्ही पाहू शकता, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीनं टचअप केलेलं दिसणार आहे. ह्याच्यावरती तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीनं जरी वर्कचं काम करून एम्ब्रॉयडरी टचअप दिलेलं आहे. प्लस ह्याच्यामध्ये ग्लास सिक्वेन्सचं अशा पद्धतीनं काम कम्प्लिटली टचअप दिलेलं आहे. जसं की आपण पॅन्टची गोष्ट करूयात, प्लाझो तुम्हाला अशा पद्धतीनं मिळणार आहे. प्लाझो देखील तुम्हाला प्युअर कॉटनमध्ये मिळणार आहे. प्लस त्याच्या बॉटम साईडला तुम्हाला अशा पद्धतीनं गोटापट्टीचं काम केलेलं दिसणार आहे. जसं की राहिली गोष्ट आपण आता ओढणीची गोष्ट करूयात. ओढणी तुम्हाला लेंथ पाहू शकता, ओढणीची लेंथ तुम्हाला खूपच बढिया मिळणार आहे. ओढणी देखील तुम्हाला कॉटन बेसमध्येही मिळणार आहे. तर मित्रांनो, मी आता माझे जे जेवढे कलेक्शन आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप की माझे जे कलेक्शन आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आवडलं असेल. जर तुम्हाला आवडलं असेल, तर तुम्हाला काही कलेक्शन खूपच आवडलं आणि तुम्हाला त्या कलेक्शनचं तुम्हाला पूर्णपणे माहिती हवी असेल, तर स्क्रीनवरती जे नंबर स्क्रोल होत आहे त्याला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सॲप करा. कुठल्या पद्धतीचं तुम्हाला कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्या त्या पद्धतीनं ते तुम्हाला प्रतिसाद देतील. तर मित्रांनो, माझा हातचा हा कलेक्शन कसा आवडला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा. आणि प्लस पॉईंट आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कारण की बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर जे रेग्युलरली माझे व्हिडिओचे अपडेट आहे ते सर्वात पहिला तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. तर मित्रांनो, मी तुम्हाला मिळते नवीन कलेक्शन नवीन व्हिडिओसोबत. बाय.